नमस्कार मंडळी, हॅलो फ्रेंड्स, माझं नाव राही नितेश पाटील. आज मी तुमचं स्वागत करते आमच्या चॅनल फिश पुडीवर. तर आज आम्ही ट्रिपला जाणार आहोत आणि आज आम्ही जाणार आहोत सोलापूरला. तर सोलापूरला आम्ही स्वामींचं दर्शन घ्यायला चाललेलो. आता आम्ही निघणार आहोत. थोडं थोडं तुम्हाला पप्पा सांगतील आणि थोडं थोडं मी सुद्धा सांगेल. आता आमच्या बॅग्स बघायला तुम्ही या. तर बघा मित्रांनो, आमची पॅकिंग रेडी झालेली आहे. आता आम्ही निघतो आहोत. तर हे आहे विरार स्टेशन आणि विरार स्टेशनला आमची दादाची गाडी लागलेली आहे. आता आम्ही ट्रेन पकडलेली आहे. तर रात्रीचे 8:07 झालेले आहे. आम्ही विरारवरून दादासाठी ट्रेन पकडली. तिथून आम्ही सीएसटीला जाणार आहोत. दादर स्टेशनला उतरलेलो आहे आणि सेंट्रल लाईनला आलो आहे. सेंट्रल लाईन, तर सेंट्रलवरनं आपण पकडायचं सी एस टीची ट्रेन. आता ही परेल आहे, तिकडे लोक आपल्याला भेटणार आहेत. हां, तर हे आहे सी एस टी स्टेशन आणि आमची मंडई मागच्या डब्यात आहे आणि आम्ही त्यांना शोधतोय. तर आम्ही आता स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि आमच्याबरोबर साऊ आहे. काय साऊ? आम्ही बाबांना शोधतोय. कुठे गेलेत? दिसतात की नाही? त्या ब्रिज पर्यंत जाय. हा, दिसले दिसले. तर मित्रांनो, आम्ही आता भेटीला पोहोचलेलो आहोत आणि हे आमचे आई बाबा इकडे आमच्यासोबत आलेले आहेत. आणि बघू शकता तुम्ही इकडे खूप सारी गर्दी आहे. तर बाकीचे लोक पण येत आहेत. टोटल आम्ही 12 जण आहोत. 17 प्लॅटफॉर्मची गाडी अजून आलेली नाही आहे. आम्ही त्या गाडीसाठी वेट करतोय. एअरपोर्ट सारखं. मी पण पहिल्यांदाच ट्रॅव्हल करतोय सी एस टी वरून. नॉर्मली दादर वरून गाडी पकडतो पण एकदम नंबर 1 स्टेशन वाटतंय. एअरपोर्ट सारखी फिलिंग येते. लेके जाओ, लेके जाओ उसको, इसको बिठा दो, लेके जाओ. तुला बसून घेऊन जाणार तिथपर्यंत. बघा, गांधीजी आहेत सरकार घेऊन सगळे मेमोरियल. आपण अजून 17 नंबर शोधतोय. इकडे जे आहे 17, 18, 16 आहे. 17 कुठे गेला? हा हा, 17 हा वाला. बघा, 17 नंबर हा वाला. तर बघा, आपली इथे ट्रेन लागलेली आहे सिद्धेश्वर एक्सप्रेस. 10:45 आहे. आणि आपला S1 बोगी नंबर आहे. तर आता बघू S1 कुठे आहे, कुठे असणार. काय नाही, पाठीच आहे वाटते. नूतन इकडेच असेल. S1 आहे ना. हा 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 हा, इकडनं पण चालेल, तिकडनं. हा बघा, आपली बोगी नंबर 17, 18, 19 आपली बुकिंग आहे. आणि ही राही आपली. आता आपली ट्रेन टाइम आहे अजून 10:45 सुटणार आहे. आता वाजले 10:15. तर आता येत आहेत बाकीचे मंडळी, एक एक करून चढत आहेत. कुठे गेले? तर आपले बाकीचे ट्रुप्स पण येत आहेत. तर त्यांच्या सीट ह्या पाठीमागे आहेत. तर ते चेक करतायत सीट नंबर त्यांचे. आणि बरोबर टायमिंगवर गाडी सुटलेली आहे. ऑन वाज, शिट्ट्या वाजवलं ना.
11:30 वाजलेले आहेत, तर आता सगळेजण जेवून घेत आहेत, तर आपण पण घेऊया। हे बघा आम्ही काय काय जेवायला आणलंय, ढोसा आणि चटणी, मुगाची भाजी आणि भाकरी आणि चपाती। सगळे जेवत आहेत, माझा उपास आहे, फुल फिनिश झाला। ही गाडी आम्हाला सोलापूर स्टेशनला सोडेल सकाळी। आता आपण सोलापूर स्टेशनला उतरलेलो आहोत। सकाळचे किती वाजले? 7 वाजलेले आहे। गाडी आपली सोलापूर स्टेशनला लागलेली आहे। आता आपण इकडनं जाणार आहोत अक्कलकोटला। तर मांडई थोडीशी पुढे गेलेली आहेत, एक जण पाठी राहिले, त्यांच्यासाठी मी थोडा वेट करतोय। तर ते आले की आम्ही निघू। आता आपण सोलापूर स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे। इथून आम्ही गाडी करून अक्कलकोटला जाणार। अक्कलकोटला बॅग्स ठेवून आम्ही पुढे गाणगापूरला जाणार आहोत। सोलापूरवरून अक्कलकोट 40 किलोमीटर आहे आणि तिथून पुढे गाणगापूरला जाण्यासाठी 70 किलोमीटरचं अंतर आहे। तर म्हणून इथे आम्ही गाडी बुक करतोय, त्याच एकाच गाडीने आम्ही अक्कलकोट, गाणगापूर आणि रिटर्न परत अक्कलकोटला येणार आहोत। आम्ही टोटल 12 जण आहोत आणि 12 जणांसाठी आम्ही 4000 गाडी बुक केलेली आहे। सो हा जो गाडीचा रेट आहे तो एकदम रिझनेबल आहे आम्हा सगळ्यांसाठी। गाडी आलेली आहे आपली, बघा वडाप काय बोलतात याला, मोठी 4x4 क्रुझर। सामान लोडिंग होत आहे आपलं, सामान लोडिंग झालेलं आहे। मी समर्थ जय। तिकडे मामू वाट बघा। आणि आमच्या ट्रूप मध्ये 12 पैकी 8 जण हे सिनियर सिटीजन आहेत। तर चला आता आपण जाऊया अक्कलकोटला आणि तिकडे जाऊन रूम बुक करूया। तर आता आपण आलो आहे यात्री निवास मध्ये, बघूया इकडे रूम भेटते आहे का। असं चढायचं आहे ते, हे बघ केवढं मोठं आहे। बघा किती सुंदर आहे ही स्वामींची मूर्ती शेषनागावर बसलेली। यात्री निवासमध्ये सगळ्या रूम फुल होत्या म्हणून आम्ही त्याच्याच बाजूच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे यात्री भुवनमध्ये रूम बुक करायला आलो आहोत। यात्री भुवनमध्ये आम्हाला रूम्स मिळालेले आहेत म्हणून आम्ही 3 रूम बुक केलेले आहेत। बघा आम्ही इथे रूम घेतलेली आहे, आता आम्ही इथे फ्रेश होणार आणि इथून पुढे आम्ही गाणगापूरला जाणार आहोत। मस्त मोठा असा बेड आहे, आरामात इथे 4 वाजता झोपू शकतो। व्ह्यू पण बघा कसा मस्त आहे, इकडनं चांगला असा व्ह्यू भेटतो पण आहे आणि खूप छान वाटतं इथे, मस्तच एकदम। आणि परवडेल असं आहे, 800 रुपीज पर डे। आणि इथल्या रूमचे रेट्सही खूप रिझनेबल आहेत, 800 रुपीज पर डे आहे। तर तुम्हाला कधी यायचं असेल तर तुम्ही अन्नछत्रमध्येच या। सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि आम्ही सगळे फ्रेश झालेलो आहोत।
चला तर मग आज आपण जाऊया गाणगापूरला. आज आम्ही अक्कलकोट मध्येच राहणार आहोत, पण आम्ही आता चाललोय गाणगापूरला दर्शन घ्यायला. आणि उद्या गुरुवार आहे म्हणून आम्ही उद्या स्वामींचं दर्शन घेणार आहोत, कारण की गुरुवार हा स्वामींचा वार आहे. चला तर मग तुम्ही पण आमच्या बरोबर. आम्ही आता गाणगापूरला निघालो आहोत आणि थोडंसं आता मधी आम्ही नाश्ता करण्यासाठी इथे थांबलेलो आहोत. तर गाणगापूर हे कर्नाटकात येतं, तिथे जाईपर्यंत वेळ होतो, थोडासा वेळ लागतो, तर म्हणून आम्ही इथे नाश्ता करायला थांबलेलो आहोत. तर थोडासा नाश्ता करून मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघू. चला नाश्ता करायला. हे आमचं हॉटेल आहे. आमचं नाही बाबा. राई काय खाते? डोसा. मसाला डोसा. तू पण मसाला डोसा? मी साधा डोसा. हा मजा करा, मजा करा. आम्ही गाणगापूरला पोहोचलो आहोत आणि तिथून आम्ही आता रिक्षा पकडली आहे. हातपाय धुवून किंवा आंघोळ करून मग आम्ही गाणगापूरच्या मंदिरात जाणार. कर्नाटकातल्या रिक्षा कशा असतात? इथे आम्ही आता पोहोचलेलो आहोत. आधी संगमावर जाऊन मग पुढे आम्ही तिथे नृसिंह महाराज म्हणून जे मंदिर आहे तिथे दर्शन घेणार आहोत. बघा इथे दोन नदींचा संगम आहे, भीमा आणि अमरजा अशा दोन नद्या इथे एकत्र येऊन मिळालेल्या आहेत. अशा या नदीच्या संगमामध्ये आपण हातपाय धुवून घ्यायचे. इथून मग आपण पुढे मंदिरात जाऊ. संगमाच्या इथून थोडस वरती आलं की हे जे स्थान दिसतंय तिथे सगळेजण गुरुचरित्राचं पारायण करतात. तर आपण पुढे जाऊया मंदिरात. कॅमेरा नॉट अलाउड. बाहेर तरी काढून घेऊ. मंदिरात कॅमेरा अलाउड नाहीये, सो आम्ही आता दर्शन घेऊन येतो. आम्ही दर्शन घेऊन आता बाहेर आलेलो आहोत. खूप छान मंदिर आहे, खूप प्रसन्न वाटतंय. तर आपण आता प्रसाद घेऊ. इथे आम्ही प्रसाद घेतलेला आहे आणि स्वइच्छेने इथे अन्नदान केले जाते. बघा ही मंदिराची कमान आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाहीये म्हणून आम्ही तुम्हाला बाहेरूनच दाखवतो. हे सुद्धा एक दत्ताचं क्षेत्रच आहे. आता इथून पुढे आपण दुसरं ठिकाण बघूया. हा भस्माचा डोंगर म्हणून ओळखलं जातं. ही जागा सुद्धा पवित्र अशी मानली जाते, कारण की ही श्री परशुरामांची यज्ञभूमी आहे. या डोंगरावरचा थोडासा भस्म आपण सोबत न्यायचा असतो. सोड करा ना, तू सोड. इथे गेम चालू. काय नाही करत हे, सोड. आता आम्ही रिटर्न निघालो आहोत. बघा हनुमानाची केवढी मोठी मूर्ती आहे ही आणि खूप छान वाटते ती. तर तिथून आता आपण श्री दत्ताच्या मूळ ठिकाणी म्हणजे गाणगापूरला निघालेलो आहोत. तर आता आपण श्री दत्त निर्गण मठामध्ये आलेलो आहोत. इथे पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे म्हणून आम्ही तुम्हाला बाहेरूनच हे जे मंदिर आहे ते दाखवत आहोत. हे मंदिर म्हणजे दत्तात्रयांचा दुसरा अवतार नरसिंह महाराज यांचा हा मठ आहे आणि त्या महाराजांनी येथे 22 वर्ष वास्तव्य केलेलं आहे
आणि त्यांच्या अगाध लीलांमुळे हे क्षेत्र पवित्र बनलेलं आहे। तर इथे आमचं हे गाणगापूरचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही हा व्हिडिओ इथे आता संपवत आहोत। तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, गाणगापूरचं दर्शन कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा आणि आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।